केसरी। दोन्ही एकाच जिल्ह्यातले पैलवान आहेत, एकाच तालमीतले पैलवान आहेत। आणि कुस्तीची सुरुवात होते सिकंदर शेख आणि माऊली जमदारे। शेर दिल बाजूला, पब्लिक खाली घ्या। सरपंच म्हणून काम पाहतायत आंतरराष्ट्रीय कुस्तीपंच नितीशजी काबली औरंगाबाद। अखरा प्रमुखाच्या भूमिकेत राष्ट्रीय पंच निलेश मारने आणि जज साइड पंचाच्या भूमिकेत आहेत सतीजी कदम। उभे राहिले खाली बसा, पुढले उभे राहिले खाली बसा। प्रवीण पाटील लालपट्टी सोमनाथ सस्ते कुस्ती करा। निष्क्रियता जाहीर होने अगोदर सूचना दिली जाते पहलवान कुस्ती करा। सरपंच बोलता है एक्शन, डाव प्रतिडाव करा, गुण मिळवा। सरपंचाच्या सूचनेचं पालन झालं नाही तर निष्क्रियता जाहीर केली जाते। निळी पट्टी धारण केलेला माऊली जमदाडे याला सरपंचाने निष्क्रियता जाहीर केली आहे। भिताड गाठल्यासारखी माणसं फोटो उभा राहिल्या। ओ फोटो आले, फिरती राहा, फिरती राहा। दुहेरी पटाला सोर मारण्याचा प्रयत्न होता माऊलीचा, खेमीची पकड घेतलेल्या सिकंदर शेखना। पंढरपूर जवळच्या चिलाईवाडीचा पोरगा, पुऱ्या उंचीचा, सव्वा सात साडेसहा फूट उंचीचा तो माऊली। दुहेरी पटाची पकड आणि दुसरा अण्णा अण्णा दोन मिनिटं थांबा। हा बोला। दुहेरी पटाची पकड, ऍक्शनची डेव्हलपमेंट, आतमधून सरपंचांचा गुण फलक चार। चला कुस्ती करा पहलवान। आपला कोच आहे, सरपंचाच्या निर्णयावर सहमती नसेल तर तुमचा कोच चॅलेंज करू शकतो। दोन चार लाल पट्टी दोन निळी पट्टी चार। हात बांधलेले साहेब, ओ माग फुटले हात बांधलेले, बसायला सांगा खाली। नामदेव घाडगे मुंबई शहर लाल कष्ट मध्ये या, विजय पाटील कोल्हापूर जिल्हा निळा कष्ट मध्ये या। सिकंदर शेख मोहोळचा पैलवान आहे अण्णा आणि एक हमालाचा पोरगा आहे। गेली अनेक वर्ष महाराष्ट्र केसरी किताब मिळवण्यासाठी बुरुजबंद शरीराचा माऊली जमदाडे अतिशय निष्ठेने या मल्लविद्येची सेवा करतोय आणि उत्तरेच्या अनेक मल्लांना चारी मुंड्या चित करून महाराष्ट्राचा नावलौकिक ज्यानं हरियाणा पंजाब आणि दिल्ली राज्यात अतिशय उंचावला असा लाल मातीत कुस्ती करण्यासाठी तरबेज असणारा सिकंदर शेख। दोन मित्रातलं हे मल्लयुद्ध, ध्येय एकच 2022 देवीचा महाराष्ट्र केसरी किताब आणि त्यासाठी ही वाघसिंहाची झुंज आपल्या पुढे चालू आहे। सरपंच दोघांना वारंवार सूचना देत आहेत कुस्ती करा, आक्रमकता धारण करा। दोन्ही एकाच वस्तादाची मुलं आहेत, आज ही दोन्ही एकाच तालमीतली लढत करणारे विश्वास हरवल्याचे पट्टे आहेत। गंगावेश तालीम कोल्हापूर, विजयी गंगावेश। प्रदीप पाटील संपलेल्या कुस्तीमध्ये कृष्णा हरणावळ पुणे जिल्हा हे पैलवान विजयी। मध्यांतर 3 मिनिटाची पहिली फेरी समाप्त, 30 सेकंदाच्या विश्रांतीपूर्वीचा स्कोर लाल 2 सिकंदर शेख 2 माऊली जमदाडे 4। 30 सेकंदानंतर दुसऱ्या फेरीला प्रारंभ। नामदेव घाडगे मुंबई शहर लाल काटूम, विजय पाटील कोल्हापूर जिल्हा। गर्दीनं भरलेलं मैदान, नक्कीच मुरलीधर अण्णाच्या चेहऱ्यावर समाधानाची रेषा उमटली असेल कारण गेले कित्येक महिने जो खटाटोप केला, रात्रंदिवस मेहनत करून ही क्रीडानगरी उभा केली आहे। कुस्तीगीर मार्गदर्शक आणि आलेले तांत्रिक अधिकारी या सर्वांची उत्तम सुविधा केली आहे। लक्ष एकच, विद्येची सेवा।
याच साठी केला होता अट्टहास, याच साठी तरुण मुलं बलदंड व्हावीत, सशक्त व्हावीत, निरोगी राहावीत, याच्यासाठी अट्टहास. हे देशकार्य, हे धर्मकार्य, हे देवकार्य करतात. सरपंच सूचना करतायत, कॉन्टॅक्ट पलवन संपर्कात या, डाव प्रतिडाव करा, हजारो कुस्ती चौघांच्या टाळ्या मिळवा आणि ताबा मिळवत सिकंदर शेख यांनी दोन गुणांची कमाई, कुस्तीचा गुणफलक 4-4. परंतु एकत्रित गुणांची पकड आहे माऊली जमदाडे यांची, तर दोन दोन गुण मिळून 4 गुणांची बरोबर केली आहे सिकंदर शेख. एक वेळ बजरंग बलीचा जय जयकार करायचा सर्वांनी. नामापुरते तत्व नाही रे अन्यथा वाया आणि बनता जाऊ नको. कलियुगातला शेवटचा सर्वात सोपा मार्ग नामस्मरण. दोन्ही हात वर करून बोला बजरंग बली की जय. हात वरती करत नाही कोण कोण, फुटल्या जन्मी हात मिळणार नाहीत. आवाज काढा नाहीतर मुक्क उशिला. बोला बजरंग बली की, बोला बजरंग बली की. अण्णा एक मिनिट. धन्यवाद. पुन्हा एकदा ताबा मिळवत सिकंदर शेखना दोन गुणांची कमाई, कुस्तीचा गुणफलक 6-4. 1:47 बाकी. वेळ कोणासाठी थांबत नाही पहलवान. विजयश्री खेचून आणायची असेल डाव प्रतिडाव झालेच पाहिजे. माऊली जमदारी डाव्या पवित्र्यावर लढतोय, सिकंदर उजव्या पवित्र्यावर लढतोय. पुन्हा एकदा दुहेरी पटाचं आक्रमण, परंतु अतिशय सुंदर पद्धतीनं प्रतिडाव करत सिकंदर शेख यांनी पुन्हा दोन गुण मिळवले. गुणफलक 8-4. भक्कम आघाडी. जगज्जेत्या गामाची खासियत होती आकडी. पोलंडच्या झिस्कोवाला 42 सेकंदात मारलं होतं गामानं. महादेव कादे मुंबई पश्चिम लालपट्टी विशाल चोरगे उस्मानाबाद नळीपट्टी गणेश. अखेरच लाख मोलाचं 1 मिनिट. कुस्तीचा गुणफलक 8-4. 4 गुणांची भक्कम आघाडी घेत सिकंदर शेखनं लढतीवर आता वर्चस्व मिळवलंय. आणि परंतु कुस्तीमध्ये माऊली जमदाडे देखील हार मानण्याच्या तयारीत नाहीये. आक्रमणाची संधी शोधत आहेत दुहेरी पटासाठी. ओ खूप चांगला प्रयत्न सिकंदर शेखनं धुडकावून लावलाय आणि त्याच झटापटीत माऊली जमदाडे झोनच्या बाहेर. सिकंदर शेखला पुन्हा एकूण गुणांची आघाडी 9-4. माझे अनेक पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या माहितीसाठी प्रत्येक मिनिटागणिक नियमानुसार या लढतीचं आपण वर्णन करतोय. अखेरचे 12 सेकंद. ऋषिकेश उचाळे अहमदनगर लाल काष्टो प्रतीक केवले पुणे जिल्हा. 5 गुणांची आघाडी ताबडतोब लढतीवर वर्चस्व. अखंड महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आणि कुस्तीचा वेळ संपला. गुणाधिक्यावर दोन मित्रांमध्ये झालेली तुल्यबळ लढत सिकंदर शेख यांनी 5 गुणांची आघाडी घेऊन जिंकलेला आहे. अभिनंदन पहलवान. आणि दोघं एकमेकाला मिठी घालणार आहे सगळ्यांनी. महाराष्ट्र केसरी.